नक्षलवादी 2 ते 8 डिसेंबर PLGA सप्ताह पाळत आहेत. या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हत्या, तोडफोड तसेच रस्ता रोखण्याच्या विध्वंसक घटना घडवल्या आहेत. नक्षलवाद ही भारताला लागलेली कीड असून नेहमीच त्यांचे समाजविरोधात कटकारस्थान चालू असते. सध्या 2 ते 8 डिसेंबर पर्यंत नक्षली PLGA सप्ताह पाळणार असून त्याद्वारे शक्य तितक्या लोकांना समाजाला घातक ठरणारे प्रकार करून नक्षल्यांच्या बद्दल लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी यासाठी अनेक कूटकारस्थान करण्याचे नियोजन करत आहेत. एटापल्ली तालुक्यातील परसगोंडी गावात 2 नागरिकांची हत्या केली, तसेच आहेरी तालुक्यात हत्ती कॅम्पमध्ये प्रवेश करून तोडफोड केली आहे. यासोबतच अलापली, भामरागड, कमलापूर, दामारचा या दोन्ही मार्गावर झाडे तोडून रस्ता अडवला आहे. एकूणच आहेरी उपविभागात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय. याला रोखण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलेल हे बघावेच लागेल. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे. एक्सपिरियन्स बघायला गेलं तर हा कसा रिमोट एरिया पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला तो आपला जिल्हा आहे गडचिरोली, आणि दुसरं म्हणजे त्याच्या बाजूचे जे राज्य आहेत त्यांचा तो एक कॉरिडॉर येतो की जंगली भाग आहे पूर्ण. जसं बघायला गेलं तर पूर्वेला छत्तीसगड आहे, उत्तरेला इकडं मध्य प्रदेशचा काही भाग येतो, खाली आंध्र आहे, तेलंगणा आहे, आणि हा जो पॅच आहे पूर्ण असा डोंगराळ आणि खूप घनदाट जंगलाचा आहे. आणि त्यामध्ये नक्षल्यांना तिथं वावरण्यासाठी खूप वाव आहे, दळणवळणाच्या सुविधेंचा अभाव आहे तिथं, आणि पोलीस, डॉक्टर आणि शिक्षक यांच्या व्यतिरिक्त इतर डिपार्टमेंट तळागाळापर्यंत पोहोचत नसल्यामुळे आणि ज्या काही बेसिक सुविधा आहेत, मूलभूत गरजा आहेत, ह्या तिथल्या आदिवासी समाजापर्यंत किंवा ते जे लोक तिथं राहतात त्या पट्ट्यामध्ये त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोचल्या जात नाहीत, आणि त्यामुळं तिथं नक्षलवाढीस मदत मिळते. आणि दुसरं हे जे PLGA सप्ताह असते त्यांचं किंवा नक्षल बंद वारंवार पुकारले जातात, ह्याच्या मागे उद्देश हा असतोय त्यांचा की कुठेतरी ह्या गाववाल्यांमध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे, की जेणेकरून कुणीही गाव सुधरवण्यासाठी पुढं नाही आले पाहिजे. जे लोक पोलिसांना मदत करतील, जे लोक पोलिसांच्या जास्त क्लोज जाण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना ते टार्गेट निवडतो, म्हणजे एखादा उच्च शिक्षित झाला थोडासा आणि जो गाव सुधरवण्याचा प्रयत्न करतोय अशा लोकांना ते टार्गेट करतात, आणि अशा वेळेस त्यांचा हत्याकांड घडवून आणतात, आणि त्यावेळेस त्यांच्या ते देहावरती, मृतदेहावरती असे काही पॉम्प्लेट चिटकवतात, ठेवतात की बाबा हा पोलिसांना मदत करत होता, याच्यामुळं आमचे नक्षल एवढे एवढे यावेळेस मारले गेले, आमच्या चळवळीचं नुकसान झालं, असं काहीतरी एक खोटं नाटक ते मग षडयंत्र ठेवून त्याचा खून करून टाकतात. की त्यामुळं काय होतं, गावातील एक व्यक्ती मारला गेला तर पूर्ण आजूबाजू 4-5 गावं नक्षलला बिथरली जातात, त्यामुळे ते दड नक्षलकडे म्हणजे पोलिसांकडे येऊ शकत नाहीत मदतीला, पोलिसांना ते मदत करत नाहीत. ज्यावेळेस आपण गावामध्ये जातो, एखादी गोष्ट आपण त्यांच्या विचारतो की बाबा असं का घडलं, काय घडलं, हे लोक सांगण्यास पुढं येत नाही, एवढी त्यांच्या मनामध्ये दहशत आहे.